केलो अजून हवेचे पुण्याची निवडणूक राम मंदिरावर होणार नाही, हेल्मेटवर होणार हे विसरलेत. ज्यांनी ज्यांनी हेल्मेटच्या बाबतीत दंड भरलाय ते आता भाजपला मतदान करणार नाही. ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत ते भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही. आणि हे निकाल आल्यावर, तीन राज्यातले निकाल आल्यावर त्यांना कळलं, ह्या पुण्यातला निकाल आल्यावर त्यांना हे लक्षात येईल. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही खुनाची राजधानी करायचं काम सुरू झालेलं आहे. हेल्मेटमुळं अकस्मात होत नाही, वाहतुकीचं वाटोळं केल्यामुळं हे सगळे अकस्मात होत आहेत. पुण्यात 1000 हॉटेल असे आहेत, 1000 हॉटेल ज्याला पार्किंग नाही आहे, ज्याचं पार्किंग रस्त्यावर होत आहे त्याच्यामुळं अकस्मात होत आहेत. पुण्यात 100 मंगल कार्यालयं अशी आहेत की ज्याच्या पार्किंगमध्ये लग्न होत आहेत आणि रोज संध्याकाळी शेकडो हजारो गाड्या रस्त्यावर लागतात त्याच्यामुळं अकस्मात होत आहेत. अकस्मात व्हायची कारणं वेगळी आहेत, पैसे कमवण्यासाठी वेगळी लोकांच्या समोर मांडली जात आहेत हे दुर्दैव आहे. आता आपण जिथं बोलतोय तिथं 2 हॉटेल आहेत, या दोन्ही हॉटेलला पार्किंग नाही आहे, हे सगळं पार्किंग रस्त्यावर लागून तिथे इडली सांबार खातात लोक आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होत आहेत. अकस्मातची कारणं लपवतात आणि पुण्याकरांचं नुकसान करतायत. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं ऐकायचे हे फक्त इतिहासातच आपण वाचतो का? मुघल सम्राट रयतेचं ऐकत नसायचे. आता मुघलांचं राज्य आहे असं वातावरण पुण्यात दुर्दैवाने निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर पुढे निवडणुकीची वाट बघूया.